नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या शेततळी अनुदान योजनांची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या शेततळी अनुदान योजना राबवल्या जात आहेत, या योजनांचा लाभ कोण घेऊ शकतं आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, तो न स्किप करता संपूर्णपणे अवश्य पहा. मित्रांनो, या योजना कोणकोणत्या आहेत त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की मागील त्याला शेततळी अनुदान योजना, पोखरा अंतर्गत सामुदायिक शेततळी अनुदान योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळी अनुदान योजना, गट शेती अंतर्गत सामूहिक शेततळी अनुदान योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेततळी अनुदान योजना. या ज्या सर्व योजना आहेत त्या अंतर्गत शेततळ्यासाठी अनुदान हे वितरित केलं जातं. तर ते अनुदान किती दिलं जातं, त्याचे लाभ कोणते आहेत आणि त्यासाठी अर्ज कुठे करायचा, ते या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये ही पहिली जी आहे ती म्हणजे मागील त्याला शेततळी अनुदान योजना. ही जी योजना आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण अनिश्चित असल्यामुळे जे कोरडवाहू क्षेत्रातील जे शेतकरी आहेत, जे पूर्णत्वा पावसावर अवलंबून असतात, तर त्यांच्या पिकांवरती या अनिश्चित पावसाचा प्रमाण विपरीत परिणाम होत असताना दिसून आलेला आहे. आणि पावसाच्या पाण्याच्या टंचाईमुळे आणि पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांचे होणारे जे नुकसान आहे त्यासाठी शेततळ्यांची शेतकऱ्यांकडून मागणी झालेली होती. आणि या गोष्टीचा विचार करता ही जी योजना आहे ती कोरडवाहू क्षेत्रासाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचन उपलब्धता वाढवण्यासाठी राबवली जात आहे. तर मित्रांनो, ही जी योजना आहे त्यासाठी अर्ज कोण करू शकतात, तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळी अनुदान योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी याआधी या योजनेचा लाभ घेतलेला असू नये. त्याचप्रमाणे लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे देखील गरजेचं आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे दारिद्र्य रेषेखालील BPL किंवा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली आहे अशा कुटुंबातील जे वारस आहेत त्यांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे, त्यांची निवड केली जाणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, तर तुम्हाला इच्छुक आणि पात्र जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याला भेट द्यावी लागणार आहे आणि हे जे अर्ज आहेत ते सादर करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्जासाठी आपले सरकार पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील या योजनेसाठी स्वीकारले जात आहेत. मित्रांनो, दुसरी जी योजना आहे ती म्हणजे पोखरा अंतर्गत सामुदायिक शेततळी अनुदान योजना. आणि या ही जी योजना आहे ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राबवली जाते. या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना दुष्काळात किंवा पाण्याच्या टंचाईत सुरक्षित सिंचन उपलब्ध करून देणे यासाठी ही जी योजना आहे ती जागतिक बँक अर्थसहाय्यित संरक्षित पाण्याच्या साठवणीसाठी राबवलेली एक महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. आणि या योजनेसाठी तुम्हाला 100% अनुदान हे दिले जाणार आहे. त्यासाठी जे इच्छुक आणि पात्र लाभार्थी आहेत त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते म्हणजे MHADBT पोखरा या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करणं गरजेचं आहे. जी तिसरी योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळी अनुदान योजना. ही जी योजना आहे ती केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि ही सन 2007-08 पासून राबवली गेलेली एक योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे या घटकासाठी अनुदान हे दिलं जातं आणि या योजनेचा लाभ हे देशातील अनुसूचित जाती जमातीचे लोक त्याचप्रमाणे जे इतर शेतकरी आहेत ते देखील या योजनेचा लाभ हे घेऊ शकणार आहेत. या योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करावा लागेल आणि अर्ज हा MHADBT पोर्टल वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. आणि जर या योजनेची अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला
तुमच्या जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करावा लागेल आणि अधिक माहिती घ्यावी लागेल. जी पुढची योजना आहे ती म्हणजे गटशेती अंतर्गत सामूहिक शेततळे अनुदान योजना. ही जी योजना आहे ती गटशेतीस प्रोत्साहन आणि सबळीकरण देण्यासाठी राबवली गेलेली एक योजना आहे. यामध्ये सामूहिक शेततळे या घटकासाठी 1 कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यासाठी 100% अनुदान हे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून दिले जाते. त्याचप्रमाणे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून या घटकासाठी 100% अनुदान हे मर्यादित जिल्ह्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. तर मित्रांनो, गटशेती या योजनेअंतर्गत 100% अनुदान तुम्हाला घेता येणार आहे आणि लक्षांकाअभावी जर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून हे जे अनुदान आहे ते उपलब्ध होत नसेल तर गटशेती योजनेतून 60% अनुदान हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळवता येणार आहे. तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेततळे अनुदान योजना ही जी पुढची योजना आहे त्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अंतर्गत सिंचनाची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी शेततळे अनुदान योजना राज्यामध्ये राबवली जात आहे आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. त्याचप्रमाणे जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलेल्या सर्व शेततळे अनुदान योजनांची माहिती आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत या कोणत्याही योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करून नक्की लाभ घ्या. जर तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल ज्या योजनेमध्ये तुम्ही बसत असाल त्या योजनेमधून तुम्ही शेततळे या घटकासाठी अनुदान मिळवू शकता आणि या योजनांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही कमेंटमध्ये देखील कळवू शकता की या योजनेची आम्हाला जास्त माहिती हवी आहे. त्यासाठी आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवू आणि ही जर माहिती तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.